त्यामुळे आता कुठल्याही नेत्याने कितीही प्रयत्न केला तरी फलटणमध्ये कमळ उगवणार आणि रेकॉर्ड मताने कमळ उगवणार आणि पुन्हा एकदा रणजित दादाच्या मागे सर्व लोक उभे राहणार. 5 वर्ष त्या ठिकाणी पवार साहेब माण्याचे खासदार होते, देशाचे मंत्री होते, महाराष्ट्रातही त्यांचं सरकार होतं, त्यांच्याच लोकांकडे खाती होती, पण पाण्याचा एक थेंबही या ठिकाणी ते देऊ शकले नाहीत. पण असं हिंदीमध्ये म्हणतात, जाको राखे साइया मार सके ना कोय. आणि इथे साई म्हणजे ईश्वर कोण आहे? तुम्ही सगळे लोक ईश्वर रूपी आहे. तुम्ही रणजित दादाच्या मागे आहे. देशाचे नेते हो का परदेशाचे नेते हो, रणजित दादाचं काही वाकडं होणार नाही. जिथपर्यंत माझी नजर जाते आहे मला लोकच लोक दिसत आहेत. फलटणमध्ये मतं मागायला मला का बोलवलं? रणजित दादा फलटणकरांनी निर्णय केलेलाच आहे. यावेळी माळा मतदारसंघ तो तुमच्या पाठीशी आहेच, पण हिमालयासारखा फलटण मतदारसंघ तुमच्या पाठीशी यावेळी उभा आहे. थोडं स्पष्टच बोलतो, मला अधिक आनंद झाला असता जर रामराजे नाईक निंबाळकरांनीही उचित निर्णय घेतला असता. काही विषय अस्मितेचे असतात, काही विषय विकासाचे असतात, काही विषय जनतेचे असतात. अस्मितेच्या विरोधात, विकासाच्या विरोधात, जनतेच्या विरोधात निर्णय घेतला तर जनता आपल्याला कधीच लक्षात ठेवत नाही. आणि आज आता ही निवडणूक नेत्यांच्या हातात राहिलेली नाही, ही जनतेने हातात घेतलेली आहे. त्यामुळे आता कुठल्याही नेत्याने कितीही प्रयत्न केला तरी फलटणमध्ये कमळ उगवणार आणि रेकॉर्ड मताने कमळ उगवणार आणि पुन्हा एकदा रणजित दादाच्या मागे सर्व लोक उभे राहणार. फलटणकरांनो, तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, तुम्हाला वाटत असेल की ही लढाई रणजित दादा विरुद्ध धैर्यशील मोहिते आहे, पण या लढाईच्या पाठीमागचं जर तुम्ही गणित समजून घेतलं तर एक वेगळं गणित आहे. माळा मतदारसंघामध्ये यापूर्वी ज्यावेळी देशाचे नेते माननीय पवारसाहेब हे उभे राहिले त्यावेळी पवारसाहेबांनी सांगितलं, मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो की या माळा तालुक्याचे सगळे पाण्याचे प्रश्न, माळ्यात मतदारसंघाचे सगळे पाण्याचे प्रश्न मी सोडवीन. 5 वर्ष त्या ठिकाणी पवारसाहेब माळ्याचे खासदार होते, देशाचे मंत्री होते, महाराष्ट्रातही त्यांचं सरकार होतं, त्यांच्याच लोकांकडे खाती होती, पण पाण्याचा एक थेंबही या ठिकाणी ते देऊ शकले नाहीत. याचं कारण होतं, हे पाणी या माळा मतदारसंघामध्ये जे यायला हवं होतं, जे हक्काचं पाणी होतं, ते पाणी जर तुम्हाला दिलं तर कुठेतरी तुमचं हक्काचं पळवलेलं पाणी हे तुमच्याकडे पोचल्यानंतर तुम्हाला हे समजलं असतं की इतके वर्ष पाणी कुठे मुरलं, ते कोणी नेलं, आणि म्हणून त्या 5 वर्षात तुम्हाला काही मिळालं नाही. मग 5 वर्ष विजयदादांचे गेले, त्याही 5 वर्षात तुम्हाला पाण्याचा थेंब मिळाला नाही. केवळ या ठिकाणी योजनांची घोषणा व्हायची आणि मग तुम्ही रणजित सिंग नाईक निंबाळकर नावाच्या तरुणाला निवडून दिलं आणि 5 वर्षांमध्ये या पठ्ठ्यानं तुमचं चोरीला गेलेलं पाणी हे तुम्हाला परत आणून दिलं. ज्या दिवशी या पठ्ठ्यानं पाणी परत आणलं
त्याच दिवशी देशाच्या नेत्याने ठरवलं याचा कार्यक्रम करायचा, त्याच दिवशी ठरवलं याचा कार्यक्रम करायचा। आणि मग गेले अनेक दिवस सर्व प्रकारचे प्रयत्न हे रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा कार्यक्रम करण्याचे त्यांनी ठरवले, ते प्रयत्न चालले आहेत। पण असं हिंदीमध्ये म्हणतात, जाको राखे साइया मार सके ना कोई। आणि इथे साई म्हणजे ईश्वर कोण आहे? तुम्ही सगळे लोक ईश्वर रूपी आहे। तुम्ही रणजित दादाच्या मागे आहे, देशाचे नेते हो का परदेशाचे नेते हो, रणजित दादाचं काही वाकडं होणार नाही।